एलबीटी मध्ये घोटाळा झाल्याचं पालिका आयुक्तांनी मान्य केल्यानं छोट्यासह मोठे मासे सुद्धा गळाला लागतील. कारवाईचा वार आता निश्चित आहे. महापालिकेत घोटाळे हा प्रकार नवीन नाही. याआधी अनेक घोटाळे उघडकीस आले असून नीतिमत्तेचा पार चुराडा झालेला आहे. सध्या गाजत असलेल्या एलबीटी घोटाळ्याची रक्कम कित्येक कोटींच्या घरात आहे. एलबीटीचा चार्ज पालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे याआधी होता. हा चार्ज असताना या महाशयांनी आर्थिक बॅटरी फुल चार्ज केल्याचं सांगितलं जातं. एलबीटी वसुलीच्या आकडेवारीसह अनेक बाबतीत त्रुटी आढळल्या होत्या. तफावत सुद्धा निदर्शनास आली होती. यामुळे सकृत दर्शनी पाहणीअंती पालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मॅकलवार यांना जबर डोस दिला. त्यांच्याकडील एलबीटीचा चार्ज काढून घेत कारवाईचा पहिला वार केला. उच्चपदस्थ असलेले मॅकलवार यांच्याकडे एलबीटीचा पदभार असताना या विभागात कोट्यवधींचा गफला झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. श्रीकांत मॅकलवार ही बडी आसामी, कारनामेसुद्धा बडेच असणार. याचा सोक्षमोक्ष पालिका आयुक्तांकडून होणाऱ्या चौकशीअंती लागेलच. या कोट्यवधींच्या घोटाळ्यात या एलबीटी विभागातील अनेकांचे हात ओले झाल्याची शंका उपस्थित होणं साहजिकच आहे. श्रीकांत मॅकलवार यांच्याकडून काही महिन्यापूर्वीच एलबीटीचा पदभार काढून घेतला. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य अभियंता, नगर अभियंता आणि आरोग्य विभाग आणि सामान्य प्रशासन विभागाचा चार्जही डिस्चार्ज करण्यात आला. एका वाईन शॉपकडील एलबीटी रक्कम तब्बल 61 लाखांच्या पुढं आहे. अशी कित्येक उदाहरणं सापडतील की ज्याचे आकडे पाहून डोळे पांढरे होतील. पैशांचा अतिहव्यास हा नडतोच. मांजर किंबहुना बोक्यानं डोळे मिटून दूध पिण्यासारखा हा प्रकार म्हणावा लागेल. कोणाचं लक्ष नाही असं समजून मोठं घबाड लाटलं गेल्याचं पालिका आयुक्तांच्या निदर्शनास लवकरच येईल. वार तर होणारच हे निश्चितच. या घोटाळ्यातील अधिक साटलोटा असणाऱ्या एकाची विभागीय कार्यालयाकडं वरिष्ठ श्रेणी लिपिक म्हणून बदली या आधीच झालेली आहे. वास्तविकता निलंबनाची कारवाई करणं क्रमप्राप्त होतं. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू असा एक भलताच सुपंथ या बदलीवर भागवला गेलाय. आता पालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी एलबीटी प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतल्यानं पलटवार होणार, कारवाईची तलवार उपसली जाणार हे निश्चित. प्रथम वार कोणावर होणार हे इथं सांगण्याची गरज नाही. येणारे दिवस आणि होणारी चौकशी दूध का दूध और पाणी का पाणी करेलच, यात शंका नाही.